तासगाव खाडे पट्ट्यातील सापे गावातील रहिवासी सत्यवान रसाळ यांनी कोरोनाच्या काळात लॉकडाऊन असताना नोकरी धंदा असा कोणताही मार्ग नसताना काहीतरी नवीन करावे यासाठी त्यांनी त्यांच्या गावाशेजारील एक किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जमिनीमध्ये फळांची झाडे लावण्याचा विचार त्यांनी केला आणि डोंगर भागात फळाची लागवड केली आहे त्या जमिनीमध्ये काजू आंबा नारळ पेरू चिक्कू अशी झाडे त्यांनी लावली पाण्याची टंचाई देखील होती पण त्यावेळी दोन किलोमीटर वरून मोटारीच्या साह्याने पाणी पुरवठा केला गावातील नागरिकांनी त्यांना चांगला प्रतिसादसुद्धा दिला डोंगरी भागात त्यांनी फळ शेती फुलवली आहे माझं नाव सत्यवान काशीराम रसाल मी हा एक सापे गावातील शेतकरी असताना लॉकडाऊनच्या काळामध्ये माझ्या मनामध्ये एक आयडिया सुचली आणि त्या आयडियाचं काही ना काही फल मिळायला पाहिजे म्हणून त्या निमित्ताने आमच्या जमिनीमध्ये झाडं लागवड केली आंबा चिकू पेरू नारळ लिंबी अशा प्रकारची झाडांची लागवड केली लागवड करत असताना त्या ठिकाणी पाण्याची टंचाई होत होती म्हणून एक किलो डोंगरावरती जाऊन पाण्याची पाहणी केली आणि पाहणी करत असताना त्या तिथून पाईप टाकून आमच्या शेतामध्ये एक किलोमीटर पाणी ह्या झाडांसाठी घेतलेलं आहे आणि झाडं लागवड असताना झाडांची खरोखर जाम मेहनत घ्या लागते त्या मेहनतीचा फल आपल्याला नंतर मिळणारच आहे परंतु ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये झाडांचा उपक्रम करून झाडं आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे जगलेले आहेत आणि या झाडांसाठी आमच्या गावचे आदिवासी उमेश पवार यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य करून झाडांना खतपाणी देऊन झाडं आत्तापर्यंत चांगल्या प्रकारे जगलेली आहेत तरीसुद्धा त्यांचा फल आपल्या शेतकऱ्याला आज ना उद्या मिळणारच अशीच प्रगती आपल्या ह्या भागातील तरुण वर्गाने घ्यायला पाहिजे की खरोखर आता झाडं जाग जगली तर पुढे आपला फायदा होईल अशा प्रकारे झाडं जगवण्याचा प्रयत्न या आपल्या भागातील तरुणांनी घ्यायला पाहिजे ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज महाड